आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 29 सप्टेंबर या तारखेला काही मोठ्या कामांचं लोकार्पण, काही कामांचं भूमिपूजन या कार्यक्रमासाठी येण्याचं मान्य केलेलं आहे। आणि मी आता 2 दिवसात मुंबईला गेल्यानंतर त्याच तारखेला माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी देखील यावं आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील यावं यासाठी मी स्वतः त्यांना भेटून विनंती करणार आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना। याच्यामध्ये जी कामं आहेत, राज्य उत्पादन शुल्क विभागाचं जे पहिलं राज्यातलं प्रशिक्षण सेंटर आहे त्याचं टेंडर फायनल झालेलं आहे, त्याच्या कामाचा शुभारंभ भूमिपूजन हे या ठिकाणी होणार आहे। तारळी प्रकल्प जो आहे त्या तारळी प्रकल्पामध्ये 5 उपसा सिंचन योजना आहेत ज्या 50 मीटर हेडपर्यंतच पाणी त्यांना मंजूर होतं आणि त्यासुद्धा योजना पूर्ण क्षमतेनं चालत नव्हत्या। मी गेली 4 वर्ष प्रयत्न करून तारळी धरणातल्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या ह्या 5 योजनांचं 100 मीटरवर पाणी उचलून देण्याचं काम पूर्ण केलेलं आहे। 4 योजनांची ऑलरेडी ट्रायल झालेली आहे, 5व्या योजनेची ट्रायल ह्या 8 दिवसात पूर्ण होईल आणि 29 सप्टेंबरच्या आत या 5च्या 5 योजनांचं पाणी 100 मीटर अंतराच्या उंचीवर सोडण्याच्या कामाचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर मोरणा गुरेघर प्रकल्पामध्ये उजवा आणि डावा तीर हा कॅनॉल या ठिकाणी प्रस्तावित होता, यासाठी सुद्धा मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे प्रयत्न केला आणि उजवा आणि डावा तीर हा बंदिस्त पाईपलाईनचं काम मंजूर झालं, त्याचं टेंडर फायनल झालं आणि त्या उजव्या आणि डाव्या तीरावरच्या कामाच्या बंदिस्त पाईपलाईन टाकायच्या कामाचा शुभारंभ हा देखील त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आहे। त्याचबरोबर याच प्रकल्पामध्ये नाटोशी उपसा सिंचन योजना या योजनेचं एक उपसा सिंचन योजना आहे की जी जवळपास 650 एकर क्षेत्राला जी कॅनॉल बंदिस्त पाईपलाईन खाली क्षेत्र भिजत नाही तिथं पाणी देणारी ही योजना आहे, त्या योजनेच्या सुद्धा कामाचा भूमिपूजन समारंभ त्याच दिवशी या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामधलं पहिलं अद्ययावत लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी प्रशिक्षण संकुल काळोली तालुका पाटण याचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। काल मी आणि सीओ मॅडम आम्ही जाऊन ते बघून आलो, त्या पहिल्या टप्प्याच्या इमारतीचं उद्घाटन लोकार्पण ही देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे। त्याचबरोबर नळ पाणी पुरवठा योजना नगरपालिका पाटण ह्या गावाचा पाटण नगरपालिकेच्या नळ पाणी पुरवठा योजना विषय गेली 10 वर्ष प्रलंबित होता, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 22 कोटी रुपये या कामासाठी मंजूर केले, त्याचं टेंडर निघालं, 2 दिवसात त्याची वर्क ऑर्डर निघेल, या 22 कोटी रुपये रकमेच्या कामाचं भूमिपूजन आणि कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ हा देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे। आणि पाटण तालुक्यातला पहिला अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो सगळ्या मान्यता आम्ही घेतलेले आहेत त्या पुतळ्याचं लोकार्पण आणि अनावरण हे देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आम्ही करणार आहोत आणि हे सर्व कार्यक्रम झाल्यावर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एक मोठी जाहीर सभा एकतर पाटणमध्ये किंवा काळुबीमध्ये ज्या ठिकाणी बहुउद्देशीय कृषी संकुल आहे जिथं मोठं ग्राउंड असेल त्या ग्राउंडवर मोठी जाहीर सभा या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे। धन्यवाद।